विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एखाद्या मंदिरात गेला. मंदिरात गेल्यानंतर तुम्ही काय करता? मोठमोठ्याने मित्राशी गप्पा मारल्या किंवा मंदिरात गेल्यानंतर हसलात तर काय होतं? तो आवाज तुम्हाला पुन्हा ऐकायला येतो. मंदिराची तुम्ही घंटा वाजवली मंदिरात गेल्यानंतर, तो घंटेचा आवाज सुद्धा मंदिरात गेल्यानंतर घुमतो. म्हणजे काय होतं? प्रतिध्वनीची निर्मिती होते. समजा तुम्ही रोज चेंडू खेळता, चेंडू तुम्ही भिंतीवर मारला, चेंडू भिंतीवर मारला असता काय होतं? तर त्याचा टकटक असा आवाज येतो. म्हणजे तुम्ही भिंतीवर चेंडू फेकला, फेकल्यानंतर आपल्याला लगेच टक असा आवाज ऐकायला येतो. म्हणजे तिथे काय होतं? प्रतिध्वनीची निर्मिती होती. तर आता आपण ध्वनीचा अभ्यास या घटकातील निनाद व सोनार हा उपघटक अभ्यासणार आहोत. आपल्याला ध्वनीचा अभ्यास करायचा आहे. निनाद म्हणजे काय? इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन सतत जाणवेला सार ध्वनी तयार होतो. याचा परिणाम काय होतो? तर त्यामुळे ध्वनीचं सातत्य राहतं. याला काय म्हणतो आपण? निनाद. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या याच्यामध्ये गेला, सपोज एखादी रिकामी घर आहे, रिकामं घर किंवा एखादी इमारत नवीनच बांधून तयार झालेली अशा घरात जर तुम्ही गेले, तर तिथे गेल्यानंतर काय होतं? तुम्ही मोठ्याने ओरडले किंवा तुमच्या शेजारी जी व्यक्ती त्याच्याशी बोलले, तर तो आवाज काय होतो? तुम्हाला मोठा आवाज असा ऐकायला येतो. आवाज घुमल्यासारखा, म्हणजे तुम्ही जे बोलताय तेच तुम्हाला काय वेळेस परत पण ऐकायला येतो. त्याला काय म्हणतो आपण? निनाद. निनादाची व्याख्या लिहून घे. इमारतीचे छत व भिंती, छत व भिंती भिंती यावरून परावर्तन सतत जाणवे. असा ध्वनी तयार होते. याचा परिणाम काय होतो? यामुळे काय होतं? ध्वनीचं सातत्य तसंच राहतं. याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राखण्यास होते. सातत्य राखण्यास होते.
मीनार। मिनारामध्ये काय होतं म्हणजे इमारतीचे छत किंवा भिंती यावर ध्वनी तरंगाचं काय होतं परावर्तन होतं। मी आता इथे बोलती माझा आवाज हा समोर एखाद्या भिंतीवर आदळतोय म्हणजे त्याचं परत आपल्याकडे काय होतं परावर्तन होतं। समजा म्हणजे इथं मिनाराची निर्मिती नाही होते, रिकामी एखादी बंदिस्त जागा असेल त्या ठिकाणी मिनाराची निर्मिती होते। मिनारामध्ये काय असतं का आपण जे बोलतोय ते आपल्याला परत ऐकायला येतं, पण तो माझा आपण हळू बोलतोय पण तो आवाज कसा असतो जास्त मोठा असतो। आपण किती हळू बोललो तर तो आवाज त्या आवाजाची तीव्रता ही जास्त असते आणि आपण जे बोललोय तेच आपल्याला ऐकायला नाही, त्यापेक्षा म्हणजे स्पष्ट नसतो तो आवाज। आपण आता हे स्पष्ट बोलतोय तर ते मिनाराची निर्मिती झाल्यानंतर तो आवाज स्पष्ट नसतो, गोंगाट टाईप असा आवाज ऐकायला येतो आपल्याला। समजले तुम्हाला मिनार? मिनारामध्ये मिनार आपल्याला काय शिकायचंय तर ही मोठमोठे असतात सार्वजनिक सभागृह असतात तिथं आपण म्हणजे बोलल्या समोरच बोलल्यानंतर असा गोंगाट आवाज तयार होऊ नये ती प्रिकॉशन घेण्यासाठी किंवा आपल्याला मोठमोठे व्याख्यान देणारे लोक असतात ते स्टेजवर उभं राहून लेक्चर देतात। तर इथं जर निनादाची निर्मिती झाली तर ते समोर बसले जे श्रोते त्यांना काही कळेल का? नाही कळणार, यासाठी आपल्याला निनादाचा अभ्यास करायचा आहे। तर आता आपण दुसरा घटक बघणार आहोत, आपला उपघटक काय आहे निनाद व सोनारी। तर त्याचा दुसरा उपघटक आपण सोनार बघणार। विद्यार्थी मित्रांनो सोनार काय? सोनार हे एक तंत्रज्ञान आहे, असं तंत्रज्ञान आहे याचा उपयोग आपल्याला समुद्रातील जहाज एखादं जहाज बुडालं ते शोधण्यासाठी होतो, त्यासाठी आपल्याला सोनार शिकायचंय। सोनार म्हणजे काय? सोनारचं लॉंग फॉर्म काय? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग। त्याचं लघु रूप काय? हे काय झालं त्याचा लॉंग फॉर्म, आणि हा शॉर्ट फॉर्म काय त्याचा? SONAR साऊंड नेव्हिगेशन, SO आणि सायन AR सोनार। तर सोनारचा उपयोग कसा होतो? सोनार हे काय करतं पाण्याखाली एखादी वस्तू ती किती लांबीपर्यंत तिचे सोनार काय करतात श्रावातील ध्वनी तरंग असतो म्हणजे एखाद्या ध्वनीची निर्मिती करतात तो ध्वनी तरंग पाण्यामध्ये सोडला जातो। आपल्याला पाण्याखाली वस्तू किती अंतरावर आहे तिचा वेग काय ते शोध तिची दिशा कुठे कोणत्या दिशेला आहे हे पाहण्यासाठी आपण हे सोनार तंत्रज्ञान वापरतात। सोनार मध्ये रक्षक व शोधक असतात ते कुठे बसलेले असतात? ते सोनार तंत्रज्ञानावर ते जहाजावर हे सोनार तंत्रज्ञान बसवलेलं असतं म्हणजे ते प्रक्षेपक व शोधक हे जहाजावर बसवलेले असतात। तर आता आपण सोनाची आकृती बघू त्याच्यानुसार आपण तुम्हाला समजून सांगतो। Thank you.
ही सोनरची आकृती लक्ष द्यायची. सोनरमध्ये काय डाक आणि प्रक्षेपक बसवले असतात जहाजावर. इथे काय प्रक्षेपक आहे, इथं डाव, इथं स्थानिक ध्वनी, इथं हे केला जातो म्हणजे त्याचे प्रसारण केले जाते. सावे ध्वनीचे तिथं परावर्ती, तिथं रिफ्लेक्टेड रे परावर्ती स्पंदन, तिथं ग्राउंड करतो. समुद्राचे तळाचा पाणी दाखवलं, पाणी दाखवलेलं, इथं समुद्राचं तळ दाखवलेलं आहे. इथं काय जहाज, जहाजावर सोनार तंत्रज्ञान वापरतो. हे तंत्रज्ञान कसं चालतं, जहाजावर आपण सोनार तंत्रज्ञान इथं बसवलेलं असतं. जहाजावर इथं प्रक्षेपक असतात, तिथे शोधक असतात. प्रक्षेपक काय करतात तर सामायिक ध्वनी तरंग निर्माण करून इथं ध्वनी तरंग निर्माण केला जातो. तो समुद्राच्या तळाशी सोडला जातो. जर समुद्राच्या तळाशी एखादा वस्तू असेल तर वस्तूवर तो तरंग पडतो. इथं परावर्ती सामायिक ध्वनी तरंग असतो, तिथं पडल्यानंतर त्याचं परावर्तन होतं. इथे एखादी वस्तू, सपोज इथे एखादी बुडालेलं जहाज सापडलं त्यांना, किंवा एखादी तिकडी सापडली, तर त्या तो तरंग इथे पडल्यानंतर त्याचं परावर्तन होतं. परावर्तित तरंग परावर्तित जे असतं, स्पंद असतो, तो ग्राहक काय करतो, ग्रहण करतो. म्हणजे इथं कसं चालतं, समजा प्रक्षेपक काय करतो, पहिल्यांदा ध्वनी तरंग निर्माण करून तो ध्वनी तरंग समुद्राच्या तळाशी सोडला जातो. तो ध्वनी तरंग एखाद्या ठिकाणी जाऊन आदळला. आदळल्यानंतर तो किती कालावधी लागला म्हणजे आपल्याला माहिती, ध्वनीचा हवेतील वेग काय, पाण्यातील वेग काय, त्याच्यानुसार हे कॅल्क्युलेशन केलेलं असतं. ध्वनीचा पाण्यातील वेग आणि त्या वस्तूवर, ती वस्तूवर तो ध्वनी तरंग म्हणजे जाऊन आदळला, त्याच्यानंतर म्हणजे त्याला किती टाइम लागला परत ग्राहकापर्यंत जाण्यासाठी, तो वेळ, वेळेचं जे कॅल्क्युलेशन केलं जातं, ते वेळ मोजला जातो, त्यानुसार ठरवलं जातं की समुद्राच्या तळाशी एखादी वस्तू आहे किंवा नाही. जर समुद्राच्या तळाशी एखादी वस्तू नसेल आणि त्यांनी ते ध्वनी तरंग प्रसारित केला, तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत त्या म्हणजे ध्वनीचा जो वेग आहे तेवढ्याच वेळेपर्यंत तो ग्राहकाला मिळेल. पण जर समुद्राच्या तळाशी एखादी वस्तू असेल तर तो तिथं आदळला जाईल. म्हणजे हे कॅल्क्युलेशन वेळेचे, वेळेनुसार कळतं की आपल्याला ध्वनीचा पाण्यातील वेग काय, त्याला किती वेळ लागेल तिथपर्यंत जाण्यासाठी समुद्राच्या तळाशी. समुद्राच्या तळाशी गेल्यानंतर मग तो एखादी वस्तू जर असलीच तर मग तिच्यावर आदळल्यानंतर किती वेळ लागला, मग त्याचा असा अंदाज केला जातो की ती वस्तू किती लांब, किती अंतरापर्यंत आहे. म्हणजे जेवढं टाइम जास्त लागेल तेवढं त्यांना कळेल ना की किती अंतरापर्यंत आहे ती वस्तू. मग काय केलं जातं, ते ध्वनी तरंगाचं रूपांतर ग्राहक काय करतो, विद्युत लहरीमध्ये करतो. म्हणजे आधी आवाज सावेची ध्वनी तरंग म्हणजे असं एक लहरी असतात, त्या पाठवल्या जातात. मग त्याचं विद्युत लहरीमध्ये त्याचं रूपांतर केलं जातं. मग त्यांना मग त्याच्यानुसार ते सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून आपण काय करू शकतो, एखादं बुडालेलं जहाज आहे समुद्राच्या तळाशी, पाणबुड आहे, हिमनग आहे, दऱ्या आहे, डोंगर दऱ्या असतात, टेकड्या असतात, काही पाणबुड्या बुडतात, त्या सगळ्या शोधण्यासाठी हे सोनार तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग करायला तुम्हाला समुद्राची, आणि सगळ्यात जास्त उपयोग, महत्वाचा उपयोग हा समुद्राची खोली किती, हा समुद्र किती खोल आहे हे शोधण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. महत्वाचं म्हणजे समुद्राची खोली मोजण्यासाठी आणि बुडालेली जहाजे, पाणबुड्या ते शोधण्यासाठी होतो. समजलं तुम्हाला? आपण ती काढून झाली सगळ्यांची. समजले नाही तुम्हाला काही प्रश्न विचार. निनाद म्हणजे काय? निनादाची व्याख्या सांगायची. निनाद म्हणजे इमारतीचे छत व भिंती यावरून ध्वनी तरंगाचे परावर्तन होऊन पुन्हा पुन्हा जाणवेल असा ध्वनी निर्माण होतो. त्याचं काय होतं, त्याच्यामुळे ध्वनीचं सातत्य राखलं जातं, याला काय म्हणतो आपण, निनाद. सोनारचे उपयोग सांगा. सोनार तंत्रज्ञान कुठे वापरलं जातं, सोनार तंत्रज्ञानाचे उपयोग सांगा. आता सांगितलं मी
कोरड्या आहेत तेकड्या तसेच हिमनग यांचा शोध घेण्यासाठी होतो। कोणतं तंत्र